थँक्यू सो मच. चला आपण मैदानाच्या आतमध्ये जातोया. ओव्हर क्रमांक दुसरा. हे मैदानाच्या आतमध्ये असताना कुठेतरी दडपणमय क्रिकेट जरूर आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना तर कुठेतरी आपण शेवटचा सामना रंगत असताना एका बाजूला चाकण विभागातील अर्थात आपण हॅलो देशमुख बाडी टीमला पाहतोय. सातत्याने अनेक स्पर्धा गाजवणारा संघ आणि आपण जर काही विचार केला ना तर सलामीची जोडी पप्पू भुईन सध्याच्या स्थितीमध्ये उतरलाय जरूर. आणखीन आपण विचार केला ज्या वेळेला प्रशांत बाद झाला त्या वेळेला आलेलं प्रेशर या दोन खेळाडूंवरती. या वेळेला एक चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दडपणमय क्रिकेट खेळत असताना इथे आपण पाहिलं ना तर कुठेतरी चेंडूला ट्रॅप करत असताना चेंडू उडवलाय तो सीमारेषा बाहेर. अतिशय आक्रमक संघ आणि त्याच नंतरचा आलेला आणखीन एक मोठा फटका अर्थात ओव्हर क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये असताना टोटल धावपळकावरती दाबा आपण डिपेंड होताना पाहतोय. अर्थात 23 रन्स बट 1 विकेट इज लॉस. प्रशांत बहिर बाद झाला त्यानंतरचा आलेले दडपण मितन मणीन पप्पू आणि एका बाजूला आपण काय साईनाथ तो काय नाव काय सुशांतला पाहतोय. यस डेफिनेटली सुशांतच्या बॅटमधनं चेंडू लाव गवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ सी मारेशा बाहेर. अलाय सुशांतच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका. कुठेतरी दडपणमय क्रिएट करायला बऱ्याच वर्षाआधी या सुशांतला भिलवल्याच्या मैदानावरती आम्ही जरूर पाहिलं होतं. परंतु यावेळेला आपण जर विचार केला ना तर कमीत कमी वयामध्ये अतिशय चांगला परफॉर्म करणारा हा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधनं जणू काही एक क्लासच दाखवलाय. कारण या स्टेडियमवरती अनेक खेळाडू खेळण्यासाठी या ग्राउंडवरती अनेक टीमा खेळण्यासाठी उत्सुकतेने प्रयत्न करत असतात. सातत्याने आपण जर काही विचार केला ना तर नैसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं एक कर्णाला गड म्हणण्या त्या गडाच्या पायथ्याशी असलेले कोरलवाडी गाव आणि त्या कोरलवाडी गावातून आलेले खेळाडू अतिशय आक्रमक पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण जणू काही विचार केला ना तर प्रथमतः ग्राउंड फिगर म्हणजे मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा निर्णय आक्रमक झालाय खेळाडू आणि त्यानंतर आलेला गोलंदाज क्रमांक तिसरा संतोषला आपण पाहतोय. हॅलो संतोष. सातत्याने आपण विचार केला ना तर याच्या आधी आपण जो आवाज ऐकला ना तर याच गोलंदाजाचा अतिशय आक्रमक गोलंदाज आहे. परंतु आपल्या सध्याच्या स्थितीमध्ये या सेते पप्पू भोईरच्या बॅटमधनं चेंडूला क्लास दाखवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ पार सीमारेषा बाहेर. पप्पू भोईरच्या बॅटमधनं निघालेला हा दमदार षटकार. खऱ्या अर्थानं पुन्हा जिल्हा आणि चाकण तालुका आणि त्या चाकण तालुक्यामध्ये देशमुखवाडी गाव आहे त्या गावामधून आलेला हा संघ. सातत्याने आपण पाहिलं ना तर त्या एरियामध्ये दबदबा निर्माण करणारा संघ आहे. आणि आपण जणू काही विचार केला ना तर क्लास जरूर दाखवले या खेळाडूच्या बॅटमधनं. इथे ओव्हर क्रमांक तिसरा असताना टोटल धावपळकावरती दाबा डिपेंड जरूर होताना पाहतोय आपण. यस डेफिनेटली पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि चेंडूचा संपर्कात येणं खूप गरजेचं होतं. काही बिघडत प्रतिसाद पाहायला मिळाला पप्पूच्या बॅटमधनं. लेगबायच्या रूपानं मिळालेली दमदार एक धाव आणि एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. वरिष्ठ आणि अंबल दरेचा खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टोटल धावपळकावरती धाबा आपण डिपेंड होताना पाहतोय. अर्थात 36 धाबा. ओव्हर क्रमांक तिसरा संतोष पवार गोलंदाजी मार्क वरती जरूर आहे. कोरेवाडी संघाचा खेळाडू या बिलेस डेफिनेटली चेंडूला प्रहार चढवलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आलाय मात्र दंदन दंदन करीत गेला हा सुशांत भोईरच्या बॅटमधनं निघालेला दमदार चौकार. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर काही वेगळंच प्रतिसाद नक्कीच आपण पाहिलं. कारण बॅटकाच्या आचऱ्यामध्ये चेंडूला ट्रॅप केलाय आणि चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर फाईन रिझन मध्ये क्षेत्रामध्ये गेलेला हा दमदार चौकार. अडवा चौकाराच्या साईनं टोटल प्रगती पडतावरती स्कोर वरती
40 धावा डिपेंड होता. तिथे सुशांत भोईरच्या बॅटमधनं चेंडूला उडवलाय, चेंडू जाईल ग्राउंड चप्पलीकडे, इट बिग इट बिग इट बिग इट सिक्सर. आणि या षटकाराच्या सहाय्यानं कुठेतरी आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये असताना इथे सनसेटेबल क्रिकेट बट आय थिंक नॉट इम्पॉसिबल क्रिकेट. अर्थात आपण विचार केला ना तर अतिशय आक्रमक झाला खेळाडू आणि प्रत्येक बॉलला कशा रीतीनं प्रतिसाद देतोय हे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज जरूर आहे, परंतु अंबल दर्जेची फलंदाजी आपण सुशांत भोईरच्या बॅटमधनं पाहतोय. चाकणचा प्रभास खूप दूरवरचा प्रभास जवळपास आपण विचार केला ना डेफिनेटली या वेळेस पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक फंबेल होतोय. इथे दडपण नाही, प्रेशर नाही. महेंद्र सारखा खेळाडू आपल्या टीमसाठी चुकी जरूर करतोय आणि चुकीचा परिवर्तन इथे पाहायला मिळालं. बट गुट इट, एकच धाव आणि एका धाबेच्या मदतीनं टीम पाहतोय जाऊन भोजली चाकण टीम. अर्थात 37-47 आकडा इथे गाठलाय जरूर. या ओव्हरनं आपण जर काही जणू काही विचार केला ना तर गोलंदाज नक्कीच कोरलबाडी टीमचा अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षक साथ देणं खूप गरजेचं आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक रोटेट केलाय जरूर. पुन्हा एकदा सध्याच्या स्थितीमध्ये आपण पप्पू भोईरला पाहतोय. यस, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅप केलाय क्षेत्ररक्षक. आपण राजेशला पाहतोय, सातत्याने खूप वेगाचा गोलंदाज आणि त्यानंतरचा आलेला प्रेशर. ओव्हर क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टोटल स्कोर पाहतोय 48 रन्स 48 धावा इथे स्कोरबोर्ड वरती आल्या जरूर. परंतु इथे जर आपण विचार केला ना तर कुठेतरी सनसेटेबल क्रिकेट खेळत असताना इथे आलेलं प्रेशर आणि त्याच नंतर आपण विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ अतिरिक्त संपला जरूर आणि त्या 18 चेंडूमध्ये 48 धावांची बहादार नक्कीच खेळी होताना पाहतोय. अर्थात 3 खेळाडूंचा खेळ, त्यामध्ये एका खेळाडूचा नक्कीच खेळ संपलाय. तो प्रशांत भोईरचा एक षटकात ठोकल्यानंतर लगेच त्या खेळाडूला मात्र परतावं लागलं. अर्थात गोलंदाज आपण पाहिलं ना तर प्रथम तर ज्या गोलंदाजानं गोलंदाजी केली तो गोलंदाज कदाचित महेंद्रनं कदाचित ज्या वेळेला पहिली गोलंदाजी केली, पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला प्रशांतनं, त्यानंतर प्रशांतला बाद केलं आणि त्यानंतरच्या जेवढ्या धाबा आहेत ना त्या सुशांत भोईर आणि एका बाजूला आपण पप्पू भोईर या दोन खेळाडूंना खेळताना जरूर पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये त्यांच्या एका खेळाडूचं खऱ्या अर्थात आपण विचार केला ना तर आज वाढदिवस आहे. पप्पूचा पोरगा आला इथे आणि त्याचा वाढदिवस नक्कीच त्याला आमच्याकडून हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा. बॅच लोडिंग इच, परंतु इथे काय घडलंय तू तू माहीत जरूर आहे. डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये सनसेटेबल क्रिकेट खेळत असताना कुठेतरी बॅट कट ही जरूर होती. पुन्हा एकदा सहजच्या रीतीनं इथे कम बॅक केलाय. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय मंगेशला. सध्याच्या स्थितीमध्ये अतिशय आक्रमक खेळाडू जरूर आहे, परंतु आक्रमकता पाडावी लागेल. इथे टोटल 48 धाबा. शेवटील चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हर मधील, अर्थात 5 बॉल शिल्लक. फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी. यस, इथे डेफिनेटली खेळाडू बाद झालाय. पप्पू बॅक टू द वेल वन. पंचांचा अतिरिक्त इशारा आलाय. पंचांचा इशारा अंतिमपणे आपल्याला पार पडताना पाहतोय. 4 दिवसाची स्पर्धा आम्ही रंगवली जरूर, परंतु या 4 दिवसामधून आज शेवटचा दिवस आपला भेटेलाय. आता या 4 दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा फक्त आठवणी राहील. अतिशय आकर्षक करणारी स्पर्धा आणि आकर्षकता मिळवणारी स्पर्धा, प्रत्येक खेळाडूचा मान आणि सन्मान करणारी स्पर्धा. अर्थात आपण पाहतोय एकविराई मावळी क्रिकेट क्लब पोदी आयोजित स्पर्धा. गुटना टेकवार तमाशात एक चेंडू हवेत उडत नाही, क्षेत्ररक्षक आहे. थोडस दडपणमय क्रिकेट, सनसेटेबल क्रिकेट आणि इथे मात्र आलेला आणखी एक धक्का. टीम देशमुखवाडी चाकण या संघाला
हॅलो 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 यस डेफिनेटली चेंडूला उडवलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर अतिशय आक्रमक खेळाडू आल्याला षटकार ठोकला आणि षटकाराच्या सहाय्याने धाबेंचं समीकरण पुढे जात असताना आपण पाहतोया. कोटवाई माता क्रिकेट टीम देशमुखवाडी. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अतिशय आक्रमक संघ आहे आणि या दरम्यान आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धाबा पुढे जात असताना फटका फसला. बाकीचा फिल्डर एष्टी रक्षक खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रयत्न करतोय आणि कुठेतरी खेळाडू बाजलाय ज्याचं नाव आहे अर्थात आपण पाहिलं ना तर नवनाथ हा खेळाडू बाजलाय. त्यानंतरचा आलेला आणखीन प्रेशर टीम कोटवाई माता क्रिकेट टीम देशमुखवाडी चाकणचा हा संघ आहे. चाकण विभागातील संघ आहे. पुन्हा जिल्ह्यातील हा संघ आहे आणि अतिशय आक्रमक संघ आहे. सातत्याने आपण विचार केला ना तर अतिशय आक्रमकता दाखवणारा देशमुखवाडीचा संघ आणि त्याचबरोबर त्या खेळाडू क्रमांक मैदानाच्या आतमध्ये उतरलाय सहावा ज्याचं नाव आहे गणेश भोईर. सध्याच्या स्थितीमध्ये शेवटीला आपण काही विचार केला ना तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधील फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ राहिलाय आणि टोटल धाबा आल्यात प्रगतीपथावरती अर्थात 55 धाबा ठोकल्यात. यास डेफिनेटली शेवटचा बॉल सर्कलच्या आतमध्ये रिंगरिंग करतोय परंतु इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता ती दुसरी धाव कम्प्लीट होईल का? यस डेफिनेटली या प्रश्नाच्या परिस्थितीत आपण लगेच जाणून घेतलं. दोन धाबा डेफिनेटली कम्प्लीट होत असताना आणि धाब्यांचा डिपेंड पुढे एका धाबेने जात असताना अर्थात टोटल धावा झाल्या चार षटकांच्या समाप्तीनंतर 56 धाबा 57 धाब्यांची बहादार खेळी करण्यासाठी आता आपण पाहतोय. एका बाजूला कोरलवाडी टीम तर दुसऱ्या बाजूला आपण कोठे माता क्रिकेट टीम आपण पाहतोय. देशमुखवाडी चाकण तालुक्यातील हा संघ अतिशय आक्रमक संघ आहे आणि तो आक्रमक संघ मात्र कशी गोलंदाजी करणार. पहिल्या पूर्वार्थामध्ये टोटल 56 धाब्यांची बहादार खेळी झाली त्यांच्या खेळाडूंची परंतु 57 धाब्यांचा बहादार खेळी करण्यासाठी आता कोरलवाडी संघाच्या खेळाडूंना आपला आत्मविश्वास दाखवावा लागेल आपला आत्मविश्वास टोकावा लागेल. दरम्यान आपण पाहतोय सध्याच्या स्थितीमध्ये आमचे परम मित्र अमित दादा वाघमारे यांचं जरूर आगमन झालंय. त्यांनी या स्पर्धेमध्ये हार्दिक शुभेच्छा देऊया. आज वांगणी टीमनं कालच्या अर्थातच आपण विचार केला तर शुक्रवारच्या दिवसामध्ये अतिशय चांगला परफॉर्म केला. जी मॅच यस मित्रांनो कोणाची होंडाची चावी आहे गाडीची आणि त्याच्याला एक लबर आहे त्याच्यावरती नाव आहे महाकाल. कोणाच्या असेल त्याने घेऊन जा ज्याच्या असेल त्याने ज्या नाहीतर कोणपण येईल आणि कोण गाडी घेऊन जाईल. म्हणजे हे चुकीचं परिवर्तन नको यायला यासाठी आम्ही जरूर विनंती करतोय. त्याला एक कदाचित तिजोरीची चावी पण आहे कदाचित घराची असावी. आमच्याकडे जमा आहे कुणाची असेल कदाचित खेळाडूंची असेल किंवा इतर कुणाची असेल. ही मोहपाडकरांची वाटत चावी आहे. मोहपाडा टीम सिद्धार्थ चावी कुणाची राहिली? चावी होंडा ॲक्टिवा गाडी कोणची आहे? आणि शंकर भगवा भगवंताचा तो फॅन आहे त्याच्यावर महाकाल लिहिला आहे. परशुरामची कदाचित आहे चावी आणि एका तिजोरीची पण चावी आहे. त्याला भरपूर वाटते कमवलेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मोपाडे संघाचा खेळाडू परंतु बॅड लक आणि हार्ड लक क्रिकेटमध्ये होत असतात. पहा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मोपाडा संघाचा कमीत कमी लो स्कोरिंगचा सामना झाला होता आणि अशा संघाच्या कदाचित विरोधात अनेक संघ जे आहेत ना ते खेळण्यासाठी भाग्य पडत नाही आहे. परंतु आज हाई गटाचा संघ यामध्ये आत्तापर्यंत 90 धावेचा स्कोर आपण उभारताना पाहिलाय आणि त्याचबरोबर आपण जर काही विचार केला ना तर या ओव्हर मधील आता पप्पू भोईन प्रथमता गोलंदाजी मार्क वरती जरूर आलाय. महिंद्र आणि भानुदास 57 धाब्यांचा टार्गेट पार पडायचा आहे आणि तो 57 धाब्यांचा टार्गेट रोखायचा आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आपण प्रथमता गोलंदाजी यस गेम स्टार्ट गेम ऑन ग्रीन सिग्नल पंचांचा इशारा 111 क्रमांक रामदादा नाईक. पहिलाच बॉल प्रति उत्तर आहे परंतु नो मॅन्स लाईन
चेंडू जाईल आउट ऑफ पार, एक बिग हिट षटकार. आता मात्र कमबॅकिंग करावी लागेल. कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि तोच दडपणमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये असताना इथे हार्डलक आणि बॅडलक हे क्रिकेटच्या सौंदर्यावरती जरूर होत असतात. कुठेतरी आपण पाहिलं ना तर अतिशय आक्रमक संघ आहे आणि आक्रमक संघाला पहिल्याच बॉलवरती मी तर म्हणेन की पहिला षटकार जरूर ठोकलाय. टोकनटोकी रोकन रोकी सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उर्वरित जरूर चालू आहे. पुन्हा एकदा इथे झेल होईल का, परंतु हा बॉल कदाचित क्षेत्र रचलं होतं परंतु कुठेतरी दडपणमय क्रिकेट दोन क्षेत्रक्षकांच्या मधून गेला हा चेंडू वन बाबून सीमारेषा बाहेर. दिलाय दणका आणि दिलाय टोका आणि या टोक्याच्या सहाय्यानं टोटल धावींचं समीकरण पुढे जात असताना डेफिनेटली आपण पाहतोय 10 धावा कंप्लीट. दोन चेंडूंचा खेळ अतिरिक्त संपलाय, परंतु याच दोन चेंडूमध्ये अजूनही आपण जरी काही विचार केला ना तर कुठेतरी आपण क्रिकेट अतिशय महत्वपूर्वक खेळत असताना आणि महत्वपूर्वक असा क्रिकेट आपण जरूर पाहतोय. वर्ध विकेट मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपण पप्पू भोईरला पाहतोय. या सॉफ्टमचा बॉल इथे पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटिंगचा बॉल, लो पुलटाज बॉल इथे ट्रॅप केलाय चेंडू फरार. अर्थात आपण जर काही विचार केलं तर बॅक टू बॅक महिंद्रेच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका जरूर आलाय. 57 धावांचा टार्गेट आहे. 57 धावा रोखण्याकरिता आता गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीची होणं गरजेचं आहे. इथे कुठेतरी आपण जर काही विचार केलं ना तर दडपणमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना टोटल धावींचं समीकरण आपण पुढे जात असताना जरूर पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती जरूर आपण पाहतोय, ज्याचं नाव आहे पप्पू भोईर. समोर आपण पाहतोय फलंदाज महेंद्र. पुन्हा एकदा नो मॅन्स लाईनला चेंडू आहे, परंतु हा चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. एक दमदार चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं आपण पाहिलं ना तर कुठेतरी अडचणीमध्ये आणलाय गोलंदाजाला. टोटल धाबांचा डिपेंडमय खेळ 20 धाबा कंप्लीट. 57 मधून 20 आल्यात म्हणजे अजूनही आपण कदाचित 27 धाबांची गरज आहे. यस, कार्पेटच्या आधारावरती चेंडूला ट्रॅप केला क्षेत्ररक्षक आहे. थोडस दडपणमय क्रिकेट आणि त्याचनंतरचं आलेलं कम बॅक. इथे आपण जर काही पाहिलं ना तर कुठेतरी कम बॅक झाली आणि अशा रीतीने टोटल 21 धाबा स्कोरबोर्डवरती उभारल्यात. एखादा डॉट चेंडू टाकावा लागेल, कारण या ओव्हरमध्ये जणू काही आपण विचार केला ना तर शेवटचा चेंडू जरूर शिल्लक आहे. डेफिनेटली ऑफस्टंपचा बॉल, बॉल आणि चेंडूचा संपर्क साधणं खूप गरजेचं आहे. परंतु ओव्हर क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण कोरलवाडी टीमला पाहतोय 21 धावांवरती म्हणजे येणार आता 18 चेंडू आणि विजयासाठी टोटल आपण जर काही विचार केला ना तर 36 धावांची गरज आहे. 18 बॉल 36 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोया अनंता. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना तर कम बॅक करावी लागेल. 18 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. परंतु ऑफस्टंपचा बॉल अलेक्स्टंपचा बॉल इथे 55 नक्कीच आमच्या दिशेला दिला इशारा. इज व्हाईट बॉल, व्हाईट बॉलच्या सहाय्याने कुठेतरी धावांचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना आपण जरूर पाहतोय. कुठेतरी कम बॅक करावी लागेल. कम बॅक तर आता पूर्व दिशा राहिली आहे. इथे कुठेतरी आपण विचार केला ना तर आता 18 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. 22 धाबा स्कोरगाठवरती उभारल्यात जरूर. इथे कोण जिंकणार कोण हारणार या प्रश्नाचा परिस्थितीत जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल पाहून घ्यायचं असेल तरी मॅच कंटिन्यू आपल्या डोळ्यासमोर जरूर पाहावी लागेल. डेफिनेटली महेंद्रच्या बॅटमधनं चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. कुठेतरी आलेलं प्रेशर आलेलं दडपण या मैदानाच्या आतमध्ये. आता आपण जर काही विचार केला ना तर या चेंडूवरती आलेला मोठा फटका आणि त्यानंतर आलेला या मोठ्या फटकावरती मोठा षटकार. षटकाराच्या साईनं आपण काही विचार केला ना तर कुठेतरी आपण पाहतोया कुटुंबाता क्रिकेट टीम देशमुख वाडी सध्याच्या स्थितीमध्ये थोडासा अडथळीमध्ये सापडलाय.
कारण कमबॅक करावी लागेल, प्रति बॉलला प्रत्युत्तर द्यावं लागतील. आणि ते जा क्रिकेट आपण पाहतोय, टोटल धावपळकावरती धाब्यांचा डिपेंड आपण पाहतोय, जाऊन पोहोचलाय. अर्थात जणू काही विचार केला ना तर टोटल स्कोरकार्डवरती धाबा आल्यात 28 धाबा. आता आपण जणू काही विचार केला ना तर येणाऱ्या चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 17 बॉलमध्ये 29 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा ऑस्टमचा बॉल कुठेतरी ओढून काढलाय, चेंडू थांबला नाही. कडे कडे षटकार होताना पाहायला मिळतात ते कोरलवाडी टीम संघाचे. कुठेतरी आत्मविश्वास फरते खेळाडूचा स्वभाव असतं आणि तो आत्मविश्वास टाकून हे कोरलवाडी टीमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच खेळतात. कुठेतरी दडपणमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये असताना आता येणाऱ्या चेंडूमध्ये जवळपास सामना जवळ आणून ठेवलाय, 23 धाब्यांची गरज आहे. यस, डेफिनेटली चेंडू हवेत आहे. इथे प्रशांत भोईरनं पकडलाय झेल आणि संपलाय महेंद्राचा खेळ. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर कुठेतरी प्रयत्न होते या खेळाडूचे, आणि त्या प्रयत्नामधून कुठेतरी आपण विचार केला ना तर त्याच्या बॅटमधनं 4 षटकार, 2 चौकार आणि 1 धाव अशा रीतीनं आपण पाहिलं तर खेळाडू बाद झालाय. तीस धाब्यांची बहादार खेळी करणार आपण महेंद्र वाघेला पाहतोय. महेंद्र वाघेला पाहिलं, परंतु आता कमबॅक होईल का? या ठिकाणी आपण गोलंदाजांना कमबॅक होताना पाहिलं अनंतांना, परंतु इथे आपण रेणू काही पाहिला ना तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश वाघे उतरलाय सध्याच्या स्थितीपूर्वक. एक हाडीटर फलंदाज म्हणून नक्कीच त्याची गणना होत असत. यास फुलटाच बॉल कमबॅक झालेला जरूर, परंतु इथे गोलंदाजाला चेंडू सापडणं खूप गरजेचं होतं. एक धाव सहजरित्या डिपेंड झाली आणि एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा समीकरण पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय टोटल धाबा स्कोरकार्डवरती उभारल्यात 35 धाबा. येणारे चेंडू अर्थात असतील 14 बॉल, 22 धाब्यांची गरज आहे. आता हे कदाचित शेवटील 2 चेंडू पूर्व दिशा दाखवतील. कमबॅक करावी लागेल, कमबॅक. यस, डेफिनेटली चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डेफिनेटली फंबेल होतोय, चेंडू गेलाय सीमापार, सुशांतच्या हातामधून सुटलाय चेंडू आणि आलाय हा 4 धाब्यांचा फटका. इथे कुठेतरी आपण विचार केला तर अतिशय आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असताना, आणि तो आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटनं मारा करणारा अंबर दर्जेचा खेळाडू आहे, परंतु त्याच प्रयत्नामध्ये आपण विचार केला तरी ओव्हरमधील पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्जाच्या स्थितीमध्ये रिव्हर्स स्लिप लगी तो घात, परंतु ना लगी तो बरबाद. रिव्हर्स स्लिप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामधून खेळाडू बीट होतोय. यस, ओव्हर क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावपळकावरती धाबा आपण डिपेंड होताना पाहतोय. अर्थात आपण जणू काही विचार केला ना तर 40 धाबा कम्प्लीट झाल्यात. आता 12 चेंडूमध्ये 17 धाबा कम्प्लीट करायचे आहेत. कमबॅक होईल का हे मैदानाच्या आतमध्ये उत्तर देण्याकरिता आपण प्रशांत भोईरला पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये संघाची असलेली जबाबदारी 12 चेंडूमध्ये 17 धाबा का डिपेंड होतील का हे नक्कीच आपण पाहतोय. अतिशय आक्रमक संघ आहे. दोन्ही संघाचा आपण विचार केला ना तर अतिशय आक्रमक संघामधून आजच्या दिवसामध्ये कुठला संघ अंतिम क्षणापर्यंत झेप घेणार हे डेफिनेटली आपण पाहतोय. ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाजी मार्कवरती असताना आपण पाहतोय प्रशांत भोईरला. यस, डेफिनेटली चेंडू हवेत आहे, परंतु यस चेंडू जाईल सीमापार. दन 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 करीत गेला हा भानुदास पवारच्या बॅटमधनं निघालेला हा दमदार षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं टोटल धावपळकावरती धाब्यांचा डिपेंड पुढे जात असताना आता 11 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज उरली. बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका. इथे मात्र क्लाय क्लास दाखवलाय, चेंडू थांबला नाही, चेंडू आउट ऑफ द पान आलाय. पुन्हा एकदा भानुदाच्या बॅटमधन एक बिग हिट षटकार. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर काहीसा खेळाडू जरूर टोकोमाटा क्रिकेट टीम देशमुख वाडी या संघामध्ये जरूर कमी होते, परंतु त्यानंतरचा आपण विचार केला ना तर थोडस अडचणीमध्ये संघ सापडतोय. आता कमबॅक आणि कमबॅक झालाय आपल्या बाजूला कोरलवाडी संघाच्या विरोधात. येणारे 10 चेंडू फक्त आणि फक्त 5 धाब्यांची गरज आहे. समीकरण उलटा होतोय, कारण 5 चेंडू आणि 10 धाबा हव्या होत्या, परंतु आता समीकरण सरळ आहे. 10 चेंडू आणि 5 धाबा विजेता संघाच्या विरोधात. मित्रमंडळींना पुढचा संघ
ज्या संघानं आपण पाहिलं तर पहिली मॅच जिंकली त्या संघाला आपण नक्कीच इथे बोलवताना पाहूया, ज्याचं नाव आहे यस डेफिनेटली बॅक टू बॅक 3 चेंडूमध्ये 17 धावा कम्प्लीट. यस डेफिनेटली सामना इज फिनिश. दोन्ही संघाचा आपण बरोबरून शुभेच्छा देऊया. मॅच इज फिनिश. चला प्रकाश, प्रकाश बागी कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरूर या. बा स्पर्धेमध्ये पुढची मॅच बिंगार विपक्ष कोरडवाडी. मॅन ऑफ द मॅच दिस इज द खेळाडू ज्याचं नाव आहे महेंद्र. ज्या महेंद्रनं 8 बॉलमध्ये 33 धावांची बहादार खेळी केली तोच महेंद्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. प्रकाश.